आता बातम्या विस्ताराने सुरुवातीलाच राजकीय बातम्यांकडे वळूया. वसंत पुरके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे. धनगर आरक्षणाला पवारांनी पाठिंबा दिल्यानं पुरकेंनी पवारांवर हल्लाबोल केलाय. पहिल्यांदाच काँग्रेसमधनं प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे. मतांचं गणित डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांनी ही भूमिका मांडल्याचं पुरकेंनी म्हटलेलं आहे. कालच शरद पवार यांनी धनगर समाज आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला होता आणि आज लगोलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया व्यक्त झाली. आपण या महत्त्वाच्या बातमीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी फोनवरून उपलब्ध आहेत. सागर, काँग्रेसच्या गोटातून पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली असं आपण म्हणू शकतो, कारण शरद पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, या दोघांकडनं धनगर आरक्षणासंदर्भात अशी ठोस अशी भूमिका काय जाहीर होत नव्हती, मात्र शरद पवारांनी काल अगदी स्पष्ट अशी भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेसचा धनगर समाज आरक्षणाला पाठिंबा आहे आणि आज लगेच लगोलग पुरकेंनी म्हणजे काँग्रेसमधल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय, काय सांगशील गिरीश? अगदी खरं आहे की शरद पवार यांची भूमिका जी होती काल मांडण्यात आलेली त्याच्याबरोबर विरोधात आज भूमिका काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आलेली. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार यांनी मतांच्या गणितांची लक्षात घेत स्वतःची भूमिका बदलली आहे अशा स्वरूपात सांगत शरद पवारांवर आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसवर काँग्रेसने हा निशाणा साधलेला आहे. वसंत पुरके हे साधे सुधे नेते नाही आहेत, त्यापूर्वी ते मंत्री होते, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे ते कॅबिनेट मंत्री होते, त्याचप्रमाणे आता सध्या ते विधानसभेचे उपाध्यक्ष देखील आहेत. या मोठ्या एक पोस्टवर असताना या नेत्यांनी घेतलेली भूमिका ती मात्र एनसीपीला सरळ सरळ कुठेतरी भूमिका टोकाची किंवा टीकेची स्वरूपाची आहे. त्याचवेळी सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे वसंत पुरके स्वतः आदिवासी समाजाचे आहेत, त्याचं प्रतिनिधित्व करतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापूर्वी पिटेड असतील ही भूमिका मांडत होते, पण ज्यावेळी शरद पवारच भूमिका बदलत आहेत तर त्याच्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला बोलता येत नाही. या पण आता मात्र काँग्रेसमधले जे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत त्यांनी मात्र उघड पद्धतीने भूमिका मांडलेली आहे आणि ती थेट मतांचे गणित लक्षात घेत पवारांनी घेतलेली ही भूमिका आहे अशी स्वरूपाची टीका केलेली आहे. त्याचवेळी हेही त्यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसने कायम आदिवासींच्याच बाजूने भूमिका मांडलेली आहे, राष्ट्रवादी मात्र भूमिका बदलू पाहत आहे. सरळ सरळ आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यामध्ये आदिवासींना आरक्षण आदिवासींच्या कोट्यातून धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून देखील विसंगत आहे, वेगवेगळी मतं आहेत ती समोर येत आहे. सागर, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आणि शरद पवार यांच्या धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर दिलेला जो पाठिंबा आहे त्याच्यावर आज काँग्रेसमधून प्रथमच एका ज्येष्ठ नेत्याने वसंत पुरके यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केलेला आहे. आता काँग्रेसमधून मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीमधून काही ज्येष्ठ नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. मतांचं गणित डोळ्यासमोर ठेवून शरद पवारांची भूमिका असल्याचं वसंत पुरके यांनी म्हटलेलं आहे. पुढील बातमीकडे सोशल मीडियापासून